भाजपातून निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे. राज्यात सध्या उमेदवारांची अदलाबदल सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. अजित पवार गटाकडनं इतर मतदारसंघात शिंदे गटाचा प्रचार न करण्याची भूमिका म्हणजे ब्लॅकमेलिंग असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री वडनाने सांगितलंय की अगदी गरज पडली तर मी स्वतः राजीनामा देऊन टाकेल पक्षाचा. पक्षाच्या शिस्तीपेक्षा ही आता लढाई, मी तुम्हाला परत सांगतो, बंडाची नाही. ही पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य सर्व जाती धर्माचे लोक यांची लढाई आहे. त्यामुळे त्या लढाईला लोकशाही प्रक्रियेमध्ये मी पक्षाच्या कार्यप्रणालीच्या बाहेर जाऊन जास्त महत्व त्याला देत मी माझं कर्तव्य करणार आहे. माननीय विजय शिवतारे बापूंना काल मी भेटलेलो आहे. त्यांना सविस्तर त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की ते शिवसेनेचे माजी मंत्री राहिलेले आहेत आणि ते नेहमी सांगतात की मी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो. मी त्यांना एवढंच सांगितलं, तुम्ही जर माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मानता तर तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. जसं आढाराव सेनेकडून धनुष्यबाणातून घड्यावर गेले, अगदी तशी परिस्थिती असेल तर माझी त्यालाही तयारी आहे की जर भाजपच्या नेत्यांनी तसा प्रस्ताव मांडला पण ते मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने तर 100% इवन भाजपच्या कमळ चिन्हावर देखील लढायला मी तयार आहे. इंडिपेंडंट लढण्यापेक्षा एवढा सगळा गदारोळ होण्यापेक्षा एक ऑप्शन हा करावा अशी विनंती मी केलेली आहे.